फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये अशीच पूरस्थिती बघायला मिळतीय. नोएडामध्ये पुराचा कहर पाहायला मिळतोय. नोएडा इकोटेक परिसरात हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं शेकडो वाहनं या पाण्यात बुडालेली आहेत. यमुना आणि हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं लोकांना घरं सोडावी लागली आहेत. हिंडन नदीच्या पुरामुळे नोएडातील अनेक गावं बाधित झालेली आहेत. शेकडो लोक आपली घरं सोडून इतर ठिकाणी जात आहेत. पूरपरिस्थितीमुळे शेकडो गाड्या कशा पाण्यात बुडालेल्या आहेत त्याचं दृश्य आपण बघतोय. विकासाचा ध्यास म्हणजे